उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊयात। आणि आमचंही आमच्या विभागाचंही त्याकडे बारकाईने लक्ष असतं, कारण त्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याच्यानंतर वेगवेगळी राज्य आपला अर्थसंकल्प पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सादर करत असतात किंवा मार्चमध्ये सादर करत असतात। मी साधारण बघितलं येणाऱ्या काही राज्यांच्या, पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका थोडंसं डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न अर्थमंत्री महोदयांनी केलेला आहे। शेवटी कुणी अर्थसंकल्प मांडला तर एक गोष्ट साधारण आपल्याला पाहायला मिळते की ज्या पक्षाच्या असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी तो अर्थसंकल्प मांडला असताना विरोधक त्याच्यावर काही ना काही टीका टिप्पणीच करत असतात। माझा स्वतःचा स्वभाव तसा नाही आहे, पण एक झालंय महाराष्ट्रावर ह्या अर्थसंकल्पामुळे अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा ही ह्याच्यामध्ये देखील कायम दिसतीये। तुम्ही कदाचित म्हणाल की कशामुळे तुम्ही तसं म्हणता, मी त्याच्याबद्दलची काही उदाहरण देतो की आपल्या इथं CGST सेंट्रलला जो त्याची माहिती 2020-21 मध्ये 2020-21 च्या देशपातळीवर GST कराचं उत्पन्न साधारण 11,36,755 एवढं होतं। मी 2020-21 चं सांगतोय, त्यातील साधारण 2,09,906 कोटी एवढा केंद्रीय GST गोळा झाला आणि त्यातील 44,847 कोटी एवढा केंद्रीय GST हा महाराष्ट्रातून गोळा झाला। एकट्या महाराष्ट्रातनं जर अंदाज केला तर जेवढा GST गोळा झाला त्याच्यातल्या 21% GST सेंट्रल करता एकट्या महाराष्ट्रातनं गोळा करून देण्याचं काम झालं, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त त्याच्यातले 4,539 कोटी म्हणजे 44,847 कोटी रुपयाचा महसुलापैकी अवघ्या 12% निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला। म्हणजे महाराष्ट्रातनं जेवढा निधी गेला तो निधी केंद्राच्या एकूण होणाऱ्या जमेच्या 21% होता आणि आपल्याला त्याच्यातला परत मिळाला तो फक्त 12% मिळाला। वास्तविक तो आपल्याला अधिकचा मिळाला पाहिजे होता। पूर्वीच्या काळामध्ये देखील नेहमीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईनं GST नसताना देखील ज्यावेळेस टॅक्स भरायचा प्रश्न यायचा, विशेषतः इन्कम टॅक्स किंवा बाकीच्या बाबतीत, त्यात करोडो रुपये टॅक्स ह्या राज्यातनं दिला जायचा। आमचं एवढंच म्हणणं होतं की इतरही राज्यांना त्या प्रमाणात पैसे मिळाले पाहिजे, परंतु ज्यांच्याकडनं जास्त टॅक्स मिळतो त्यांना अधिकचं झुकतं माप दिलं गेलं पाहिजे, ही माफक अपेक्षा सगळ्यांची असती आणि तसं ज्यावेळेस काही होताना दिसलं नाही। त्याचबरोबर GST नुकसान भरपाई रक्कम आज रोजी साधारण मी आज सकाळचे आकडे घेतले, आज 1 फेब्रुवारी आहे, 31 जानेवारीपर्यंतचे आकडे घेतले तर 30,000 कोटी रुपये एवढे आमचे तिकडनं येणं शिल्लक आहे। जून 2022 अखेर बंद होणारी GST ची नुकसान भरपाई ही पुढील 5 वर्ष वाढून मिळावी अशी जोरदार मागणी सर्वांनी केली होती। मागणी करताना आम्ही 5 वर्षाच्या करता केलेली होती, पण आमची अपेक्षा ही होती की ती 5 वर्ष GST लागू झाल्यानंतर सगळ्या देशातल्या राज्यांना द्यायचं त्यांनी कबूल केलेलं होतं आणि त्याच्यातले 2 वर्ष ही करोनामुळं वाया गेली आणि म्हणून किमान 5 वर्षाची मागणी केली तरी 2 ते 3 वर्ष तरी ते वाढवून देतील अशा प्रकारची अपेक्षा होती, पण त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श हा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला गेलेला नाही। दुसरं एक मला या निमित्तानं सांगायचं, पेट्रोल आणि डिझेलवर 2020-21 या वित्तीय वर्षामध्ये महाराष्ट्रातून जो कर केंद्राने लावलेला होता त्याच्यात 45,000 कोटी रुपयाचा महसूल एकट्या महाराष्ट्रातनं केंद्राला प्राप्त झाला। कशाचा? पेट्रोल आणि डिझेलचा। देशातल्या इतर राज्यांचा वेगळा आहे, तो सगळा काढला तर काही 1,00,000 कोटी, त्याबद्दल मी बोलणार नाही, पण आपल्याला त्यापैकी 45,000 कोटीपैकी फक्त 521 कोटी प्राप्त झालेत, म्हणजे 1.25% देखील पैसे आपल्याला केंद्र सरकारकडनं मिळाले नाही। महाराष्ट्राच्या जनतेची हे केंद्र शासनाकडनं सापत्न भावाची वागणूक ही सतत मिळत असते,
हेच त्याच्यात निदर्शनास येतं। जानेवारीचे मी आकडे घेतले, जानेवारीमध्ये देशपातळीवर जी एस टी एकंदरीत 1,40,986 कोटी एका महिन्यामध्ये जमा झाला, त्यातील सेंट्रलचा 24,674 कोटी, स्टेटचा 32,000 कोटी, नंतर आय जी एस टीचा 72,000 कोटी अशा पद्धतीनं आणि सेज 96,000 कोटी अशा पद्धतीचे हे आकडे आहेत। मी त्याच्याबद्दल आज खरं तर माझी वेगवेगळ्या विभागाच्याबद्दलची बैठक चाललेली आहे। मी सकाळी अर्थसंकल्प सादर करत असताना माझा अर्थ विभागाचे पण सगळे अधिकारी माझ्याबरोबरच मीटिंगला होते, त्यावेळेस आम्ही हे सगळं बघितलं। एकंदरीतच ह्याच्यामध्ये आयकर करामध्ये कोणत्याही प्रकारची सूट सवलत दिली नसल्यानं मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना असं वाटत होतं की काहीतरी अजून आपल्याला इन्कम टॅक्स जो 5 लाखाचा आहे तो काहीतरी 6 लाखापर्यंत वगैरे वाढेल, परंतु त्यांची 100% घोर निराशा त्या ठिकाणी झालेली आहे। हा अर्थसंकल्प सादर करत असताना 22-23 या एका आर्थिक वर्षापुरता नसून त्यांनी थोडेसे पुढचे आकडे जर 24-25 पण आकडे त्यांनी बोलताना सांगितले, हा अर्थात त्यांचा अधिकार आहे, परंतु 3 वर्षाच्या कालावधीसाठीच आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं। अर्थसंकल्पामध्ये केवळ पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलेला आहे ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता निधी त्या ठिकाणी दिला गेलेला आहे, परंतु सर्वसाधारण ज्या बाबी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं। यामध्ये साधारण सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतं आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आवास योजनेच्यासाठी साधारण 48,000 कोटी रुपये इतकी कमी तरतूद करण्यात आलेली आहे। प्रत्येकाला वाटतं गोरगरिबाला की आपल्याला घर मिळावं, आणि संपूर्ण देशाच्या घराची असणारी मागणी लक्षामध्ये घेता फक्त 48,000 कोटी रक्कम ही तशी बघितली तर कमी आहे। गिफ्ट सिटी म्हणून अहमदाबाद गुजरातला देण्यात येणारी गिफ्ट अजून किती वर्ष राहणार आहे, ते केव्हा संपणार आहे समजून येत नाही। साहजिकच स्वतः पंतप्रधान हे मूळ गुजरातचे असल्यामुळं हे गोष्टी घडतायत। या अर्थसंकल्पामध्ये किमान आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील अशाही प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। या बाबींव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारच्या सवलती फायदे देण्यात आलेले नाहीत। तसेच वंचित घटक जो आहे न सहसा कोणी अर्थसंकल्प मांडत असताना जो दुर्लक्षित जो वंचित जो उपेक्षित असा घटक असतो त्या घटकाला अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही दिसत। तसंच व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सवर म्हणजेच क्रिप्टो म्हणून करन्सीवर 30% आयकर आकारण्यात येणार असल्यामुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आर्थिक उद्योगाला ह्याचा निश्चितपणे फटका बसणार आहे। शेवटी देशातल्या अर्थसंकल्प सादर करत असताना असं कुठल्या घटकाला त्याच्यामध्ये फटका बसता कामा नाही, परंतु ह्या क्रिप्टो करन्सीच्यामुळं तो बसणार आहे। अर्थसंकल्पात एक स्वागतार्थ बाब आहे आणि ती म्हणजे राज्यांना भांडवली खर्चामध्ये देण्यात येणाऱ्या व्याज मुक्त 50 वर्षाच्या कर्जामध्ये केंद्र सरकारने 21-22 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतूद ही 10,000 कोटीमध्ये सुधारित अंदाज वाढ करून ती आता 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी केलेली आहे। तसंच पुढील वर्षासाठी ही तरतूद जवळपास 1,00,000 कोटी करण्यात आलेली आहे, याचं आम्ही स्वागत करतो। मी सुरुवातीलाच सांगितलं जे चांगलं असेल त्याचं स्वागत करणं हे आपले पद्धतच आहे, आपली परंपरा आहे। मात्र हे कर्ज वाटप करताना माझी एवढीच विनंती की केंद्र सरकारने राज्याला जाचं काठी लावू नये, नाहीतर मग एकीकडे 15,000 कोटी ह्या वर्षी आणि सुधारित अंदाजात वाढ करायची आणि 1,00,000 कोटी पुढच्या वर्षीच्या करता द्यायचं आणि जाचं काठी लावायच्या तर त्याचा सर्व राज्यांना त्याचा काही फायदा होणार नाही। त्याच्यावर ती मागणी मी आजच्या या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करतो। अर्थसंकल्प सादर करत असताना वित्तमंत्री महोदयांनी वस्तू व सेवा कराची वसुली जानेवारी 2022 सर्वोच्च झाल्या असल्यामुळं आनंद व्यक्त केला, मात्र याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आहे। आणि वस्तू व सेवा कराच्या वसुली वाढल्यामुळं राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढवणं आवश्यक आहे,
कारण शेवटी त्याच्यामध्ये राज्यांना पण बेनिफिट मिळाला पाहिजे। वस्तू व सेवा कराची वसुली वाढल्यामुळे ह्या एकंदरीत नुकसान भरपाई राज्यांना मिळण्याबाबत 3 वर्षाची मुदतवाढ देण्याबद्दल त्याच्यात कुठलीच घोषणा केली गेली नाही। मी तर या निमित्ताने आमच्या महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांनाही मी विनंती करील की बाबा महाराष्ट्रावर जे काही एक नोट त्यांना पाठवून की अन्याय जर दूर करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या खासदारांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करावेत आणि अशा पद्धतीनं त्याच्यातून चर्चा पण अर्थसंकल्पावर ज्यावेळेस होईल त्यावेळेस अर्थमंत्र्यांनी ठरवलं तर चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं देखील काही राज्यांना कुठं काही कमी पडलेलं असेल तर ते वाढून देता येतं। आम्ही देखील ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण त्या संदर्भामध्ये काही जर चुकून राहिलं तर ज्यावेळेस सगळेजण आपली आपली भूमिका मांडतात आणि त्याला मग रिप्लाय ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याच्यात काही दुरुस्ती करण्याची संधी असते। तशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अधिकचं देण्याचं काम हे खासदारांनी पण ते मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मदत त्या ठिकाणी करावी। मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की ह्याच्यामध्ये जो गरीब वर्ग आहे मध्यमवर्गीय आहे जो दुर्लक्षित घटक आहे अशांना जे काही मिळालं इवन शेतकरी अशांना जे काही मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही। परंतु काही काही ज्या थोड्याशा ज्या वस्तू सरसकट सगळी लोक हे करत नाही वापरत नाही अशांच्यामध्ये सवलती देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला दिसतोय। अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे। नक्की त्याच्या पाठीमागं काय त्यांच्या कल्पना आहे हे लक्षामध्ये त्या ठिकाणी येत नाही परंतु वस्तुस्थिती मात्र ही आहे। त्याच्याकडे लक्ष असतं ते वार्षिक उत्पन्न कर ज्यामध्ये काहीच बदल केलेला नाही असलं वाटत होतं की 5 लाखाचं वार्षिक उत्पन्नाच्या ऐवजी आता 6 लाखपर्यंत म्हणजे किमान 50-6 लाखापर्यंत तरी टॅक्समध्ये त्यांना सवलत त्या ठिकाणी दिली जाईल परंतु त्यालाही कुठल्याही प्रकारचा स्पर्श केला नाही। आणि आमचं काय मत आहे की ज्या त्या राज्यातनं जो काही टॅक्स गोळा केला जातो त्या राज्यांना त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळाले पाहिजे किंवा त्यांना तिथनं मदत झाली पाहिजे तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही। अनेक मंत्र्यांनी म्हटलंय का निवडणुकांचा हा अर्थसंकल्प आहे। मी सुरुवातीलाच सांगितलं की 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सारखं महत्त्वाचं त्या ठिकाणी राज्य आहे। इतर पण काही महत्त्वाची राज्य त्याच्यामध्ये आहेत पंजाब सारखं असेल किंवा इतर गोवा तर तसं बघितलं तर लहान राज्य आहे परंतु इतर वेगवेगळी राज्य डोळ्यासमोर ठेवून तो अर्थसंकल्प सादर त्या ठिकाणी झालेला दिसतोय।